नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपला क्लासवाला या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत येता दहावी प्रथम घटक चाचणी गणित भाग एक म्हणजेच वीज गणित आता वीस गुणांचा पेपर मित्रांनो आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचा पेपर पाहायला मिळेल म्हणजेच आपली यामध्ये सराव होऊन जाईल की आपल्याला कसा पेपर येईल हे या आपल्याला यामध्ये नक्की समजेल कारण आपले प्रथम घटक चाचणी पेपर असतो व यामध्ये आपल्याला नेमकं आपण गांगरून जातो की आपल्याला यामध्ये काय विचारण्यात येईल कोणत्या प्रकरणातील किती प्रश्न असतील कशा प्रकार प्रकारचे प्रश्न असतील हे आपल्याला लवकर समजत नाही त्यामुळे या पेपरामध्ये आपण सर्व यामध्ये बघून घेऊ शकता यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला चार उपप्रश्न सोडवायचे जे की यामध्ये एकूण पाच उपप्रश्न यामध्ये देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक दोनमध्ये किती तर तीन उपप्रश्न यामध्ये सांगितले यामध्ये एकूण दोन प्रश्न हे देण्यात तीन चार प्रश्न देण्यात तीन यापैकी सांगितले आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक दोनमध्ये कोणतेही तीन प्रश्न आपल्याला इथे सोडवायचे जे की एकूण सहा गुणांसाठी म्हणजेच एक प्रश्न हा दोन गुणांसाठी आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे यामध्ये आपण प्रश्न बघून घेऊ शकता प्रश्न क्रमांक एक दो, तीन, चार, चार दी, एकस, दी, मेरे मेरे। दोन तीन व चार असे चार प्रश्न दिले आहेत त्यामध्ये डी एक्स डी वाय जी वा आणि डी याची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीनमध्ये कोणतेही दोन उपप्रश्न सोडा जे की किती सहा गुणांसाठी म्हणजेच एक प्रश्न हा तीन गुणांसाठी ते विचारण्यात आलेला आहे यामध्ये यामध्ये या चौकटीमध्ये पूर्ण करायचे आहेत आणि एक प्रश्न हा तीन गुणांसाठी इथे विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न क्रमांक तीन यानंतर येतो आपला प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तीनमधील हा पहिला प्रश्न आहे त्याचप्रमाणे आपण दोन प्रश्न यामध्ये बघून घेऊया हा वर्ग समीकरण तयार करा यामध्ये समीकरण तयार करायचे ते कशा पद्धतीने तयार करता येईल हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक तीस नैसर्गिक संख्या तिचा वर्ग यांची बेरीज आहे किती जर बेचाळीस तर त्या संख्या आपल्याला इथे शोधायची आहे तर कोणत्या नैसर्गिक संख्या असतील त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक चौदा खालीलप्रमाणे कोणतेही एक उपप्रश्न सोडायचा आहे तर उपप्रश्न दोन प्रश्न दिलेला आहे तो त्यापैकी एक हा उपप्रश्न आपल्याला सोडवायचा आहे जो की इथे चार गुणांसाठी इथे विचारण्यात आपल्याला येणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटत असेल व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे